से। अरे कहना क्या चाहते हो? आज आहे पठाण, पठाण रिलीज होत आहे तर त्याच्यामुळे आपण पाहायला चाललोय। मेन म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहत आहे बघाय, तर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहत आहे। तर मित्रांनो सध्या आपला लुक असा आहे था। तर नमस्कार मित्रांनो, राम राम, कसे तुम्ही? मित्र एकदम मजेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आज आहे पठाण आणि पठाण पाहायला चाललो। मी तरी म्हणतो याला फर्स्ट डे फर्स्ट शो का पाहायचाय, का पाहून होणार आहे तर ऐकणार आहे, फर्स्ट डे फर्स्ट शोच पाहायचाय म्हणते। तर तेच पाहायला जाणार आहोत आम्ही। मेन म्हणजे मित्राला तिकिटा काढून ठेवायला सांगले होत्या, तो काढला त्यांनी आणि तो आता घेऊन येत आहे, कारण की बुकिंग होणं चालू होत्या ऑनलाईन, थोडी पण फुल होत होत्या असं दाखवत होतं, म्हणून रिक्स नाही घ्यावं म्हटलं, पहिलंच तिकिटा काढून घ्याव आणि त्याच्यानंतर पाहायला जाव, नाहीतर फर्स्ट डे फर्स्ट शो कॅन्सल होऊन जायचा, मग सेकंड शो पाहिले ते काही सांगता येत नव्हतं, म्हणून पहिलं काढून ठेवा तिकीट। सध्या आम्ही येऊन आहो वनीच्या कोणत्या एरियावर, या खतरनाक एरिया दिसत आहे मला, तर इकडे काही टेम्पररी आहे पण हे परमनंट आहे सगळे त्याच्यात। चायचं दिसलं का सबर्न आहोत माणसाला, एक जाव आणि चाय पिऊन घ्याव असं वाटते, म्हणून आता चाय प्यायला चाललो आम्ही। तर मित्र हो, या मूवीचा क्रेज एवढा आहे, पाहून घ्या किती सारी पब्लिक हळूहळू हळूहळू येत आहे। आम्ही त्यासाठी चाललो, क्रेज होता जास्त म्हणून पाहायला सुयोग भाऊचं, देवाचाच पिक्चर आहे समजून घ्यायचं सुयोग भाऊच्या, तर पाहायला यायचं होतं आणि आपल्याला पण आवडते। लग्नासाठी लेट झालं तरी चालते, कोणतं कार्यक्रम असेल त्याच्यासाठी लेट झालं तरी चालते, पण पिक्चर पाहिले पण लेट व्हायचं माणसानं, ते पण एंटरटेनमेंट करायचं आहे आपल्याला, पूर्ण तिकिटाचे पैसे देत पूर्ण आपण त्याच्यासाठी लेट व्हायचं, असे लेट लटीर आमचे येत आहे ते अजूनही आले नाही, येत आहे ते। कुठपर्यंत आहो म्हणते ती तडफड तडफड मावत नाही, त्याला ॲडपासून सगळंच काही पाहायचं आहे शाहरुख खानचं, पण ते जे येणार आहे ते येऊन नाही राहिले अजून, परंतु त्याच्याकरता त्याला बेचेनी वाटत आहे भाई, एक सेकंड पण वाया जाऊ दे याच्या नाही स्क्रीनचा पठाणचा का थांबते का फोटो अंदर मी जातो अंदर ठीक आहे। तर भाई हे आमचे लेट लतीर, त्या स्विगीचा जीव वरखाली होत होता, तर माझं एक सेकंड पण त्याला जाऊ द्यायचा नव्हता, ॲड राहू काही राहू, ते वरतं जाऊन बसलो पहिलं, मी जातो म्हणे तू येले घेऊन ये म्हणे, काय म्हणता भाऊ चाल ना मग आता वरतं। पैसा वसूलाय, एका सीन करताना फुल पैसा वसूलाय, तो सीन तुम्ही पाहायला या, खतरनाक पुरा खतरनाक भाई, बनी आणि बनीची भीड। तर हे आपल्या शाळेतली मुलं आहे आणि शाळेतली लोकसंख्या थोडी कमी आहे मुलाची, ते याच्याकरता नाही की आता जवळपास आमच्या कॉलेज आहे ते वर्रा वणी येते, त्याच्याकरता तिकडेच जायचं जास्त पडते। जिम झाली, आता प्रोटीन लेना पडता, अंडा खाना पडता, टाळ्यामध्ये कोणी कसर करू नका, आमच्या गावातले सगळे आतुरतेने वाट पाहत होते तो डान्स आता येऊन राहिला, आणि ह्या डान्स साठी पब्लिक बाकी वाट पाहत आहे आपल्यासमोर।
अरे बस ते डान्स वालो डान्स आहे गोटर त्याले येतून दादा आवडते तुमचे एंट्री आहे का सगळ्याच्या हां ए चष्मा चष्मा नाही चष्मा मग तिथे गेल्यावर उलटी होऊन अच्छा बरोबर मित्रांनो मी ब्लॉग मध्ये सांगितलं नव्हतं की आज 26 जानेवारीचा कार्यक्रम आता आमच्या गावले सांस्कृतिक नृत्य राहते म्हणून तर आमच्या गाव सांस्कृतिक नृत्य आहे आणि त्याचा एक फेमस डान्स होता भाषा आपला भाषा बरोबर भाषेचा डान्स आहे अरे बाप अबे बंद झालं का अरे भाषा तू चांगला नाचला बरं नाचला होते मी व्हिडिओ काढत आहो काहीतरी तांत्रिक कारणानं डान्स थांबवला आणि आता एक येणार आहे नक्कल ते कॉमेडी आहे म्हणते आणि त्याच्यामध्ये पारितोषिक मिळवलं होतं यांनी तर नक्कल आता होणार आहे तर दाखव कशी आहे तर मित्रांनो नक्कल सांगा बरं लोकांनी बा यांना बिमाऱ्या वाढवून कमी होईल
आणि जाते उघड्यावर टक्का घेऊ काकू चालले म्हणते बाहेर म्हणते उघड्यावर म्हणते ना असते सांगा बरं लोक यांना बिमाऱ्या वाढवून का कमी होईल वाढवून वाढवून पबजी का पबजी गम का फोन खेळ घेऊन घे बाबू म्हणलं कोणाचा मार म्हणे घे म्हणे आवाज म्हणे तुली नाही म्हणता म्हणे मी म्हणे गम खेळता गम म्हणे म्या म्हणलं असा बी काय गम असते काही खरं नाही बाप्पा आजकालच्या जीवनातल्या पोरायचं मी सगळ्या लोकांना सांगू इच्छिते की आता नवीन टेक्नॉलॉजी निघलाय याचा वापर हवा तितकाच करा धन्यवाद सकाळी
असं होय माझं बाई आणि